मुंबईमध्ये प्रचलित असलेला बांद्र्याचा किल्ला। मुंबईकरांमध्ये जरी हा किल्ला प्रचलित असला तरी या किल्ल्याचा इतिहास मुंबईकरांपासून फार दुरावलेला आहे। चला तर मग जाणून घेऊयात बांद्रा किल्ल्याचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून। या किल्ल्याला पोर्तुगीज दरबारात कास्तेला दे अगुआद म्हणजे फोर्ट ऑफ वॉटर पॉइंट असे म्हणतात। या किल्ल्याच्या ईशान्य दिशेला मुख्य दरवाजा आहे। या दरवाजावर पोर्तुगीजकालीन शिलालेख आहेत ज्यामध्ये हा किल्ला 1640 सालच्या आसपास बांधण्यात आला आणि या किल्ल्याचे नाव कास्तेला दे अगुआद असे पोर्तुगीज भाषेत नमूद केलेले आहे। किल्ल्याच्या आतमध्ये छोटी खोली आहे। मुख्य दरवाजातून पुढे जाता दुसरा दरवाजा लागतो। या दरवाजाच्या वरती एक शिलालेख आहे। या शिलालेखात 1850 साली हा किल्ला इंग्रज सरकारने बायरामजी जीजीभॉय नावाच्या श्रीमंत पारसी व्यक्तीला भाडेतत्वावरती दिला या संदर्भात लिहिलेला हा शिलालेख आहे। या किल्ल्यातून मुंबई शहराचे वास्तुविशेष म्हणजे वांद्रावरली सिलिंग दिसते। किल्ल्याच्या आतील भागात संपूर्ण बाग बगीचे बनवण्यात आलेले आहेत, त्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतो। किल्ल्याच्या टेकडींवर केलेली तटबंदी आता पुरातत्व खात्याने संपूर्ण नवीन बांधलेली आहे। या किल्ल्याचा इतिहास 1640 इंग्रजांद्वारे बनविण्यात आला। तेव्हा साष्टी बेट म्हणजे आत्ताचे मुंबई उपनगर। मुंबई उपनगर हे 66 गावांपासून बनवलेले आहे। त्या 66 गावांच्या बेटांना 66 किंवा साष्टी बेट असे संबोधले जाते। तसेच इंग्रज त्याला सेलेस्टे आयलँड असे संबोधित। या बेटांच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये हा किल्ला आहे। त्याच्या पलीकडे माहीमचे बेट आणि वरळीचे बेट आहे। ज्यावेळेस पोर्तुगीजांच्या राणीचा विवाह इंग्रजांच्या राजाबरोबर झाला त्यावेळेस पोर्तुगीजांनी 66 हे बेट इंग्रजांना दिले। पुढे 1737 साली चिमाजी अप्पा पेशवे आणि विरंग्यांवरती हमला करून 66 बेटांचं मुख्य स्थान वसई प्रांतातील ठाणे किल्ला जिंकून घेतला। त्यानंतर इतर विभाग ताब्यात घेतले। 29 मार्च 1737 साली खंडोजी माणकर आणि अंताजी पंत कावळे यांनी बांद्राच्या किल्ल्यावरती हमला केला। पहिला केलेला हमला हा फिरंगी शक्तीसमोर अपुरा पडला आणि पेशव्यांनी या किल्ल्याला वेढा घातला। त्यांनी 4 एप्रिल रोजी तान्हाजी बालकोडे नावाचे सरदार येऊन मिळाले। त्यांनी 5 एप्रिलला पुन्हा हमला करण्याचे योजले। त्याच दरम्यान फिरंग्यांना इंग्रजांकडून चोरून मदत केली जात असे। या मोहिमेचे मुख्य असणारे खंडोजी माणकर यांनी चिमाजी अप्पा यांना संपूर्ण घटनेचा अहवाल सादर केला। त्या अहवालामध्ये इंग्रज पोर्तुगीजांना छुपी मदत करत आहेत आणि ओहोटी लागताच आपल्यावर हल्ला करण्यात येणार आहे असे सांगितले। फिरंग्यांना जेव्हा सुगाव लागला की पेशवे आपल्यावरती हल्ला करणार आहेत त्यावेळेला इंग्रजांनी किल्ल्याच्या तटबंदीबाहेर माडाची आणि ताडाची झाडं आडवी पाडून त्यांच्या लाकडी खंदक बनविला। त्या खंदकाच्या आड 200 बंदूक वापरणारे सैन्य तैनात केले। पुढे दारूचे बुदले जमिनीमध्ये पुरून ठेवले आणि त्यांच्या वाती ताडामाडाच्या खंदकांपाशी आणून ठेवल्या, जेणेकरून पेशवे हमलावर पुढे आलेच तर त्या वातींना बत्ती द्यायची आणि त्यामुळे खड्ड्यात पुरून ठेवलेले बुदले सुरुंगासारखे फुटून पेशव्यांची जास्तीत जास्त हानी व्हायची। पश्चिमात्य युद्ध पद्धतीच्या या युद्धामुळे पेशवे हमला करायला दचकू लागले। शेवटी 22 एप्रिलचा हमला निकामी गेला। अखेरीस 25 मेला चिमाजी अप्पांच्या आदेशान्वये सैन्य मागे घेतले। अखेरपर्यंत बांद्र्याचा किल्ला, वसईचा किल्ला, वर्सोवाचा किल्ला 1739 मे महिन्यापर्यंत पोर्तुगीजांच्याच ताब्यात राहिले। अखेरी पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या संमतीने 15 मार्च 1739 पोर्तुगीजांनी स्वतःच्याच ताब्यात असलेला बांद्र्याचा किल्ला आतून पाडायला सुरुवात केली आणि 25 मार्च रोजी अखेर सुरुंग लावून या किल्ल्याला उद्ध्वस्त करून टाकले। उरलेल्या अवशेषांवर पेशव्यांनी ताबा घेतला। पेशव्यांनी या किल्ल्याला नव्याने बांधण्याचा प्रयत्न केला नाही। 1803 साली
हा प्रदेश ब्रिटिश इंटरियर इंडिया याचा भाग झाला। बैरामजी जीजीबॉय यांनी बँडस्टँड बनविले तेव्हापासून हा किल्ला पर्यटकांसाठी प्रसिद्ध स्थळ म्हणून नामांकित झाला। तेव्हापासून हा किल्ला मुंबईकरांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे। दिल चाहता है, जाने तू या जाने ना, वॉन्टेड, तलाश, आशिकी टू यासारखी अनेक हिंदी सिनेमासृष्टीतील नामांकित चित्रपट या किल्ल्यावर छायांकित केलेले आहेत। माहीमच्या उपसागरात आणि माहीमच्या खाडीचा संरक्षण दुर्ग म्हणून इतिहासाच्या आठवणी जागवत अजूनही आपले काम चोखपणे करत उभा असलेला हा किल्ला मांढऱ्याचा किल्ला।